माझं लोकांना नम्र आव्हान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक हक्काचं मत द्यायचं आणि आपल्या इच्छेचं उमेदवार निवडून द्यायचं. हे जे अधिकार घटनेतनं दिलेला आहे त्याचा पुरेपूर आपण उपयोग केला पाहिजे आणि राष्ट्राच्या निर्माण मध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. काही होते आता ते दोस्त आहेत, आता ते विरोधक राहिले नाहीत का काय नाही. आपण स्टार प्रचारक होता, आपण राज्यात काय भावना लोकांची प्रतिसाद प्रचंड होता सभेंच्या दरम्यान आणि लोकांच्या मनामध्ये जे भ्रष्ट दडपशाहीचं हुकुमशाहीचं सरकार या राज्यातून घालवायचं सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या मनामध्ये मतदारांच्या मनामध्ये क्लीन चिट मिळेल विरोधकांना माढा लोकसभा मतदारसंघात. म्हणजे प्रश्न समजला नाही मला. पूर्ण सुपडासा होईल विरोधकांचा. हां हां नक्कीच. राष्ट्रवादीचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्व सर्व उमेदवार निवडून येतील. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं की महायुतीची एवढी धडपड चालू आहे. काल आपण बघितलं असेल पैसे वाटप करताना अनेक त्यांचे नेते मंडळी सापडली आणि आज तर त्यांनी कहर केलेला आहे की बूथ कॅप्चर करायचं. म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र राहिलेलं नाही, बिहार झालेलं आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. माढा तालुक्यात काही घटना घडल्या मुंदरगावला, तसंच मान तालुक्यातसुद्धा आमचे एजंट तिथल्या उमेदवारांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी बूथच्या बाहेर काढले. आणि ही दडपशाही आणि हुकुमशाहीचं राजकारण झालेलं आहे. आपण जर विकास कामे केली असतील तर त्या विकास कामाच्या जोरावर लोकांच्या समोर गेलं पाहिजे आणि मतं मागितली पाहिजे आणि लोकांनी स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. काही गावातनं माढा तालुक्यात मला अशा तक्रारी आल्या की गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पोलिंग एजंट बसवलेत जेणेकरून मतदारांवर त्यांचा दबाव पडावा, लोकांनी मतदानाला येऊ नये आणि आलं तरी दबाव पोटीत दुसरंकडे मतदान करावं. ही दुर्दैवी गोष्ट आहे की ह्यांना जर विकास केला असता तर ही वेळ आली नसती त्यांच्यावरती. माळशिरस तालुक्यातही शेवटचे काही दिवसात जातीय तेढ निर्माण करण्याच्या घटना घडल्या. भारतीय जनता पार्टीची सवयच आहे जातीय तेढ निर्माण करण्याची. ते विकासावर कधी निवडणूक लढू शकत नाही, त्यामुळे धार्मिक जातीय तेढ निर्माण करणं त्यांचं प्रथम कर्तव्य आहे. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार, तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्पर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 89 56 03 31 00 आणि 89 56 03 31 01.